नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल किचन। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चटपटीत अशी केळीची काजऱ्या। तर बटाट्याच्या काजऱ्यात आपण नेहमीच करतो, तर चला आज बनवूया केळीच्या काजऱ्या, ते पण झटपट आणि चटपटीत। आणि बहुगुणी आहे केळीच्या काजऱ्या, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आणि टेस्टी, हे बघा अशाच होणार आहेत तुमच्याही केळीच्या काजऱ्या। ही रेसिपीसुद्धा टिफिन स्पेशल आहे, मोजून 8 ते 10 मिनटात तुमच्या टिफिनमध्ये पॅक होते। तर चला बनवूया केळीच्या काजऱ्या। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, बहुगुणी आहे म्हणजे भरपूर फायबर आहे, भरपूर मिनरल्स आहे, भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्सही आहे। तर ही भाजी नक्की हवी खायला आठवड्यातून एकदा तरी। तर इथं मी घेतलेले आहेत दोन केळी घेतल्या, त्याला मागचं पुढचा देठ काढायचा, त्याला सोलून घ्यायचा जसं आपण बटाट्याच्या सोलणीने सोलून घेतो तसं। सोलून घेतल्यावरती याला स्वच्छ धुवून घ्यायचं, मग ह्याच्या फोडी करायच्या। जसं मी म्हणते नेहमीच, फोडी केल्यानंतर ह्याला धुवायचं नाही, फोडी करायच्या अगोदर ह्याला धुवायचं। सोलून धुवून घेतलं मग ह्याच्या फोडी केल्या। तर इथं दोन केळीच्या फोडी झालेल्या आहेत। साधारण 25 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो केळी होत्या या दोन, तर तितक्याच्या काप झालेल्या आहेत, म्हणजे 2 वाटी असेल केळीच्या कापल्या। तर चला आता ह्याला लागणारे काय काय साहित्य ते बघूया। तडक्याला लागणार आपल्या 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा आला लसूण पेस्ट आणि 5 ते 6 फ्रेश कढीपत्ते। कढीपत्ते आवडत असतील तर नक्की टाका, खूप छान फ्लेवर येतो कढीपत्त्यात। खूप कमी जिन्नसमध्ये आणि खूप चटपटीत होते ही भाजी, इतकंच लागतं। आणि हळद लाल तिखट आणि मीठ, हे बघा, हळद 1/5 चमचा, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार। आता बघूया कृती, हे बघा पॅन गरम झाला, मी ऑलरेडी पॅन गरम करायला ठेवलेला। पॅन गरम झाला की टाकलं त्याच्यात 2 चमचे तेल। आता तेल छान गरम झालं की आपण तडका देऊया। तर हे बघा तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे, आता आपण देणार आहोत त्याला तडका। म्हणजे मोहरी टाकली आधी जसं आपण नेहमी टाकतो, 1/2 चमचा मोहरी। मोहरी चांगली फुलून आली म्हणजे तडतडली की आपल्याला टाकायचे जिरे। जिरे चांगले फुलले म्हणजे तडतडले फुलून आले की आपल्याला टाकायचा आता कढीपत्ता। जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप मिनिमम आयटम ह्याच्यात लागतात तडक्यासाठी, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हळद लाल तिखट आणि मीठ आणि आलं लसूण पेस्ट। तर हे बघा आता ह्याच्यात टाकलं कढीपत्ता तडतडला की ह्याच्यात टाकलं आलं लसूण पेस्ट 1/2 चमचा। ह्याच्या ऐवजी तुम्ही मालवणी मसाल्याची क्यूबही घेऊ शकता, त्याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। अगर तुम्हाला ही भाजी हिरव्या मिरच्यांमध्ये करायची असेल तर, किंवा मग हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचाही वापरू शकता। मी दोघांची लिंक देईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, मालवणी मसाला आणि ठेचायची, तर तेही बघू शकता, फॉलो करू शकता। तर हे बघा ते नसेन टाकायचं, तर आपलं लाल तिखट हळद मीठ टाकलं तरी चालेल। मसाले टाकले, मसाले थोडे परतून झाले की लगेच आपलं टाकल्या केळीचे काप म्हणजे फोडी। केळीच्या फोडी छानपैकी असं परतून घ्यायचं, छान मसाला तडका कोट व्हायला पाहिजे। हे छान कोट झालं आपल्या केळीच्या कापला, तर आत्ता ह्याला स्टर करून झालं की आता आपण ह्याला झाकून ठेवूया 5 मिनटं। झाकण मी आता ठेवत आहे आणि ह्याला मोजून 5 मिनटं उघडायचं नाही, झाकून ठेवून द्यायचं 5 मिनटानंतर आपण बघूया। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, बहुगुणी आहे, तर डायबेटिकला पण ही खूप छान आहे। डायबेटीस ज्यांना असेल त्यांना आठवड्यातून एकदा तरी भाजी खायलाच हवी, किंवा ज्यांना हृदयविकार असेल, हृदयाचा जे काही त्रास असेल त्यांनीही। तर हे बघा 5 मिनटं झाल्यानंतर मी ह्याला उघडलं आणि स्टर केलेलं आहे, म्हणजे हलवून घेतलेलं आहे। आता अजून ह्याला 2 मिनटाची वाफ द्यायची, म्हणजे टोटल 7 मिनटं। तर आता आपण ह्याला हलवून घेतले म्हणजे करपायला नको, परत झाकण ठेवल्याने 2 मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे। आणि परत 2 मिनटानंतर गॅस बंद केल्या केल्या उघडायचं नाही, त्याला 2 मिनटं थांबायचं आणि मग उघडायचं। हे बघा मी तुम्हाला सुरीच्या टोकाने दाखवत आहे, एकूण एक फोड छानपैकी शिजलेली आहे। ह्याला काही ओव्हर कुक नाही करायचं, कुकर नाही किंवा काही नाही। बऱ्याच जणांना खूप कठीण असतं कसं शिजणार कसं काय काय नाही। हे बघा नुसते सुरीच्या टोकाने मी तुम्हाला दाखवते, एकूण एक फोड मस्तपैकी शिजलेली, 7 मिनटात आपली भाजी झालेली। 8व्या मिनटात तुम्ही टिफिनमध्ये पॅक करा, सर्व करून रेडी आहे। चला आता टिफिन पॅक करूया। ही भाजी तुम्ही वरण भात भाजी म्हणजे चपाती, फुलके, भाकरी कशासोबतही खूप छान लागते। लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी खूप 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 गरजेची आहे, खूप भरपूर मिनरल्स, प्रोटीन, व्हिटॅमिन भरपूर मात्रामध्ये हे डायबिटीस
किंवा मग हार्ट पेशंटसाठी खूप बहुगुणी आहे. तर नक्की आठवड्यातून एकदा ही भाजी करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचे फीडबॅक मला द्यायला अजिबात विसरू नका. आवडला असेल ही रेसिपी तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.